एकदा विजयनगर मध्ये खूप दिवस पाऊस पडत राहिला. लोक खूप काळजीत होते. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. अरे हे तर प्रार्थना ईश्वराची पाऊस थांबवण्यासाठी. माझं सांबार पाडलं. विजयनगर मध्ये फक्त राजू नाही तर इतर लोकांची सुद्धा इच्छा होती की पाऊस आता थांबावा. त्यातलाच एक होता छैनी प्रसाद, विजयनगरचा मूर्तिकार. आता पावसात मूर्ती बनवण्यासाठी त्याला दगड कुठून मिळणार होते? म्हणून मग त्याने घरातच असलेल्या दगडांना कोरणे सुरू केले. वा, अरे कुठे गेला माझा दगड? इथेच ठेवला होता. कुठे गेला दगड? जरा बाजूला वाटा. अगं सांगशील तरी काय झालं ते? माझा चटणी कुटण्याचा दगड पाहिलात का तुम्ही? मला काय माहित कुठे गेला तो. याची सुद्धा मूर्ती बनवली, आता मी चटणी कशी वाटू? वळून कुठे जाता? राजूच्या प्रार्थनेच बळ म्हणा किंवा छैनी प्रसादची इच्छा शक्ती, पण पाऊस थांबला. विजयनगरचा परिसर पावसाने केलेल्या थैमानाची गोष्ट सांगत होता. पाऊस थांबल्याबद्दल ईश्वराचे आभार मानण्यासाठी जेव्हा राजू मंदिराच्या दिशेने गेला तेव्हा नदी किनारी त्याने ते पाहिलं जे त्याने आजवर कधीच पाहिलं नव्हतं. चमत्कार! हे ईश्वरा, आम्हा विजयनगरच्या लोकांचं संकट हरण करण्यासाठी तुम्ही स्वतःच प्रकटलात. जय हो, मी सगळ्यांना सांगणार. हा नाही, हा सुद्धा नाही, एकही दगड माझ्या कामाचा नाहीये. हे ईश्वरा, हा अन्याय आहे. ईश्वरा नाही, ईश्वरा नाही. खूप जलद न्याय केलात प्रभू. केवढा चांगला सपाट दगड आहे, याची मूर्ती बनवण्यात तर मज्जाच येईल. मी लगेच जातो आणि माझा हातोडा घेऊन येतो. ज्या दगडात राजूला ईश्वर दिसला त्यातच छैनी प्रसादला मूर्ती बनवण्याचा दगड दिसला. मात्र ही गोष्ट अशीच संपणार नव्हती. मी तर थकलो, जा तू सुद्धा थोडा आराम कर. वाह, इतका सपाट दगड आहे, यावर थोडा आराम करूच या. मला झोप आली होती वाटत. का नाही येणार म्हणा, इतकी मस्त जागा आहे आणि इतका सपाट दगड. ही जागा तर माझ्या व्यापारी मित्रांचा देखील सगळा थकवा मिटवून टाकेल. त्यांना सांगायला हवं. अरे रे, थांब थांब थांब, तरी आधी मूर्तीला बनवू तरी द्या, मग त्यात रंग भरेन मी. हा रंग नाहीये, हळदी कुंकू आहे. केवढा पापी असती, स्वयं ईश्वर प्रकट झाले आहेत आणि तुला दिसत नाही. अरे बाबा, कसे प्रकट होतील जोवर मी माझा हातोडा चालवणार नाही इकडे. हे बघा,
भांडण दुसरीकडे जाऊन करा, मला तर इथे आराम करायचा. काय त्रास आहे रे तुला बाबा? अरे भास्कर भैया, मनू हे सगळं तुम्ही केलंय ना? कुठे बसायला चालला होतास माझ्या ईश्वरावर? अरे हा मूर्ती बनवायचा दगड आहे, झोपायची जागा नाहीये. तो मध्ये नाच नको खुपसोस. हा दगड मूर्ती बनवण्यासाठी आहे. नाही, हे माझे ईश्वर आहे. हा माझा दगड आहे. नाही, माझा आहे. नाही, माझा दगड आहे. हा ना तुझा आहे ना तुझा आहे, हा माझा आहे. हे लोक कोण आहे? जंगली लोक वाटतात. आम्ही राजा विद्याधर यांचे सैनिक आहोत. वा बाजूला. मला या रस्त्यात आलेला हा दगड हटवायचा आहे. मी बघतोस की कसे तुम्ही माझ्या ईश्वराला हटवता. हा माझा मूर्ती बनवण्याचा दगड आहे. जर मी राजाकडे तक्रार केली ना तर लक्षात ठेवा काय होईल ते. आम्ही सुद्धा प्रवासी आहोत. राजाचा धाक दुसऱ्याला कोणाला तरी दे. इथून तुझी मूर्ती दुसरीकडे घेऊन जाऊन बनव. आमच्यासाठी आरामदायी आहे. हा दगड माझा आहे, कळलं? अरे केशव, माझ्या ईश्वरावर बसून कपडे धुतोस. पण कुठे आहे तुझा ईश्वर? बघ, ही माझी आरामाची जागा आहे. चाल निघून. कसला आराम? हा दगड तर मूर्ती बनवण्यासाठी आहे. मूर्ती? आराम करण्याची जागा? ईश्वर? अरे हा माझा कपडे धुण्याचा दगड आहे. काय? पावसामुळे माती जमली असेल आणि म्हणून तुमचा गैरसमज झाला असेल. याच्यावर ह्याच नाव लिहून ठेवलंय. नाव? हो हो. काय बघितलं? चला निघा, मला राजमहालाचे कपडे धुवायचे आहेत. तर केशवने कपड्यांसोबतच त्या सगळ्या लोकांच्या इच्छा सुद्धा धुवून टाकल्या. हो ना? वा अम्मा, काय मस्त स्टोरी होती. त्या दगडाबद्दल तर सगळ्यांचं वेगवेगळं मत होत. अगदी बरोबर. आणि शेवटी निघालं काय? धोब्याचा दगड. विजयनगर विश्रामगृह प्रवाशांमध्ये खूप प्रसिद्ध होत. विजयनगर मार्गे येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी थांबायची आणि जेवण करायची सगळ्यात चांगली आणि सगळ्यात स्वस्त जागा हीच होती. हे विश्रामगृह याच विमलेशच होत. बहुतेक बैलगाडीच चाक अडकलं असं वाटतंय. थांबा थांबा, मी लगेच आलो. लोकांची मदत करण्यात तो सगळ्यात पुढे असायचा. धन्यवाद विमलेशजी. अरे भास्कर भाऊ, तुम्ही जेवण करून आराम करून घ्या ना. मी या रस्त्याच काहीतरी करतो. हा
भलाईच्या या कामात विमलेशला त्याच्या भावांची पण खूप साथ होती. वा विमलेश भाऊ, हा रस्ता दुरुस्त करून तुम्ही खूपच चांगलं काम केलं आहे. सांभाळून जा भाऊ, परत या पण. लोकांची सेवा करत विमलेशचे दिवस हसत खेळत चालले होते. आणि एक दिवस विमलेशच्या विश्राम गृहात एक माणूस आला, ज्याला त्याने आधी कधीच पाहिलं नव्हतं. खूप लांबून आलेले दिसताय भाऊ, विश्राम शाळेमध्ये जेवण प्रसाद घेऊन आराम का नाही करत तुम्ही? तिथे तर आधीच खूप लोक आहेत, थोड्या अजून आरामानंतर मी दुसरा मुक्काम शोधेन. विमलेशला हे बघवलं नाही की कोणी त्याच्या विश्राम गृहेतून न आराम करता न खाता पिता जावं. विश्राम शाळेत नाही, पण त्याच्या घरात तर जागा होती. हे जणे तुझ्यासाठी बर. वाटतंय की याला भरपूर आवडलेत. चला आतमध्ये. आणि हे आहे तुमचं जेवण. एवढं चांगलं पकवान पाहून तर माझी भूक आणखी वाढली. भूकेला काय मागणार, दोन पोळ्या. इथे तर त्याला मिळाली कित्येक प्रकारची पकवान. मग काय, प्रवासी रमला खाण्यामध्ये. पोट भर जेवल्यानंतर प्रवासी आणि त्याचा घोडा दोघेही ताजे तवाने होऊन पुढे जाण्यासाठी तयार झाले. अति चविष्ट जेवण आणि सत्कारासाठी धन्यवाद भाऊ. तुम्ही खूप सरळ आणि सहृदय आहात. तुम्हाला काही काळजी किंवा त्रास असेल तर सांगा मला. काळजी त्रास नाहीये मला कुठल्याही गोष्टीची काळजी. माझं छान सुखवस्तु कुटुंब आहे. दोन भाऊ आहेत, आम्हा सगळ्यांची मुलं एकत्र खेळतात. हे विश्राम शाळा आहे जिथे लोकांची सेवा करून माझा उदरनिर्वाह व्यवस्थित सुरू आहे. मला कसलीही काळजी नाहीये बरं का. हो, म्हणजे तू असं तुझ्या मनातलं नाही सांगणार. आम्ही आहोत यम ढाकी आडतो दम. यमराज प्रभू, तुम्ही इथे कसं काय इथे? घाबरू नकोस, मी कधी कधी पृथ्वी लोकात भ्रमण करायला येतो. आता तर तू सुद्धा मला ओळखलं आहेस. सांग, तुला कसली चिंता आहे? विमलेशने सांगितलं की त्याला त्याच्या कुटुंबाची चिंता होती, की जर त्याला काही झालं तर त्यांचं काय होईल. त्यामुळे त्याला विश्राम गृहेला अजून मोठं बनवायचं होत, म्हणजे त्याला जास्तीत जास्त प्रवाशांची सेवा करता येईल. तथास्तु, तू भला माणूस आहेस विमलेश. तू माझा परिचय न जाणून घेता मला जेवण दिलंस, माझ्या आरामाची व्यवस्था केलीस. जीवन आणि मृत्यू अटळ आहे. मी स्वतः देखील त्यांना रोखू शकत नाही, परंतु तुझ्या सेवेच्या बदल्यात एवढं करू शकतो की तुझ्या अंतिम टप्प्यात जेव्हा मी तुला न्यायला येईन त्याआधी तुला काहीतरी संकेत देईन. त्याआधी तू तुझ्या कुटुंबाच्या आणि लोकांच्या सेवेसाठी जे हवं ते करू शकतोस. धन्यवाद प्रभू. यमराजांकडून आश्वासन मिळाल्यानंतर आता विमलेशला कसलीच काळजी उरली नव्हती. तो पूर्ण मनाने त्याच्या कुटुंबासाठी जे करायचं होतं ते करण्यात गुंतून गेला. दादा, विश्राम शाळेत आता जागा कमी पडायला लागलेली आहे. आपल्याला अजून काही खोल्यांची व्यवस्था करायची गरज आहे. तू विश्राम शाळेचा विस्तार कर आणि याची सगळी व्यवस्था तूच सांभाळ.
अनुज तुझी मदत करेल, ठीक आहे? हळूहळू विमलेशने त्याच्या दोन्ही भावांना सुद्धा विश्राम गृहेच्या कामात गुंतवलं. काळ पुढे गेला, विमलेशचे केस सुद्धा आता पांढरे झाले होते. चला. काय झालं दादा? काय नाही, मी ठीक आहे. दादा, मी विचार करतोय की विश्राम शाळेसाठी अजून एका भोजनालयाची गरज असली पाहिजे. मला त्याची व्यवस्था अनुजला करून द्यायची आहे. विमलेश खुश होता, कारण आता त्याचे दोन्ही भाऊ सुद्धा स्वतःच्या पायांवर उभे राहिले होते. काळ पुढे सरकत गेला आणि विमलेशच्या भावांनी त्याच्या सल्ल्यानुसार विश्राम गृहेची कामही सांभाळली आणि ती वाढवली सुद्धा. पण विमलेश वाट पाहत होता त्या संकेताची, जो यमराज त्याला येण्यापूर्वी देणार होता. निघायचं, निघायची वेळ झालीय. प्रभू तुम्ही? प्रभू नाही दादा, मी आहे. तुम्हाला आपल्या नवीन विश्राम शाळेचं उद्घाटन करायला जायचंय ना? ते तर मी विसरलोच होतो अनु. चला दादा. विमलेशच्या आयुष्याचा काळ संपत आला होता, पण जगण्याचा मोह तर माणूस शेवटच्या क्षणापर्यंत नाही सोडत. त्याचमुळे विमलेश सोबत सुद्धा असंच काही झालं. चल विमलेश, पृथ्वी लोकावर तुझा काळ पूर्ण झाला, मग आता निघायचो. या वेळी अनुज नाही, मी आहे यम. प्रभू, तुम्ही तर म्हणाला होता की तुम्ही यायचे संकेत द्या. मी संकेत दिले होते. तुझ्या केसांचं पांढरं होणं, तुझं कंबरेतून वाकणं, वृद्धावस्थेत तुझे दात पडणं, हे सगळे माझ्या येण्याचे संकेत. परंतु हे तर सगळ्यांनाच मिळतात ना प्रभू. हो, म्हणूनच तर गुणीजन या काळाची तयारी करून ठेवतात, जशी तू केलीस. मी पाहत होतो तू तुझ्या भावांना त्यांच्या कामामध्ये निपुण बनवला आहे. आता ते सुद्धा देखरेख आणि लोकांची सेवा स्वतः करू शकतात. विमलेशला जाणवलं की अजाणतेपणी त्याने त्या दिवशी यमराजाच्या सांगण्यावरून त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या होत्या. आपल्या भावांना स्वतःच्या पायावर उभं करून त्याच्या पश्चात सुद्धा कुटुंबाची काळजी घेऊ शकतील. आता त्याच्या मनावर कसलंही ओझं नव्हतं. त्याने आनंदाने यमराजांसोबत पृथ्वी लोकाचा निरोप घेतला. चार ऋतू आणि दिवस रात्र मिळून सहा भाऊ होते. दिवस आणि रात्र तर आपल्या वेळेची वाटणी करून घेतली, पण चारही ऋतू मध्ये या गोष्टीवरून वाद झाला की कोण श्रेष्ठ आहे. मग अग्निदेव म्हणाले, मी मोठा आहे, जर मीच नाही राहिलो तर पिकच येणार नाही, लोक उपाशी राहतील, बेजार होतील. आता पाळी आली शीत देवाची. नाही दादा, माझ्यामुळे जेव्हा थंडी पडते तेव्हा पीक उगवत. इंद्रदेवाकडून हे सगळं बघवलं जात नव्हतं, तेव्हा त्यांनी सुद्धा आपली शक्ती दाखवली. दादा, मी पाऊस पाडल्यामुळे पीक येत. सगळ्यात छोटे वायुदेव सुद्धा कोणापेक्षाही कमी नव्हते. दादा, जेव्हा मी चालतो तेव्हा ढग येतात आणि पाऊस पडतो आणि मग पीक येत. कुठला ऋतू उत्तम आहे हे लोकांशिवाय इतर कोण सांगू शकत होत. म्हणूनच चारही देवता विजयनगर मध्ये आले. ऋतू मध्ये ऋतू असतो उन्हाळ्याचा पै पै जोडून. ऐकलं का तुम्ही लोकांनी, विजयनगर वासी किती प्रेम करतात माझ्यावर.
एकाच्या म्हणण्याने काय होत दादा? हे तर बरोबर बोलला छे, बघा तरी उन्हाळ्यामध्ये खूप आंबे असतात ज्याने मला भरपूर नफा होतो। निर्णय झाला होता विजयनगर वासियांना अग्निदेवाच्या आधारावर सोडून बाकी भावांनी निरोप घेतला। किती उकाडा आहे पायी पायी जोडून बहुतेक आग बरसते वाटत। अरे माझे तर सगळे आंबे वाळून खराब झाले, यावेळी गर्मीने तर माझं खूपच नुकसान केलं। गर्मी पाणी कोणीतरी पाणी पाजा। ही गर्मी आहे की संकट कधी टळेल ही। या गर्मीने कापूस जाळला, हे देवा या गर्मी पासून वाचव, पाऊस पाड। लोक तुझ्यावर नाही दादा माझ्यावर प्रेम करतात, त्यांची प्रार्थना मला ऐकावीच लागेल। आणि मग इंद्रदेवांनी त्यांची कृपा दाखवली। पाऊस आला, चला गर्मीतून आराम तर मिळाला पायी पायी जोडून। ओहो हा अवकाळी पाऊस तर मला मूर्तीच बनवू देत नाहीये। गरजेपेक्षा जास्त तर कुठलीही गोष्ट चांगली नसते, मग तो पाऊस का असेदा। ही कुठली परीक्षा घेतोय रे परमेश्वरा पायी पायी जोडून। यापेक्षा चांगली तर थंडी आहे, माझा कापूस विकला जातो। हो बरोबर बोललात, आणि माझ्याकडे सुद्धा भरपूर कपडे धुवायला येतात धुऊन धुऊन। अरे कधी येणार थंडी? दादा विजयनगरच्या लोकांचं तुझ्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे। बस मग काय होतं, शीतदेवाने अख्ख्या विजयनगरवर थंडीची चादर पसरवली। काय वातावरण झालंय पायी पायी जोडून, याचीच तर वाट बघत होतो मी। थंडीमध्ये भूक लागते आणि माझं धान्य विकलं जात। चिरंजी काका ही गोधडी जरा लवकर बनवून द्या ना, थोडा वेळ लागेल। या वेळेला अवकाळी खूप जोराची थंडी पडली आहे। त्या झळा देणाऱ्या गर्मी आणि बरसणाऱ्या पावसापेक्षा चांगलंच आहे ना। ऐकलं तुम्ही सगळ्यांनी? हे पाणी आहे की बर्फ? धुऊन धुऊन कसली गोधडी बनवली आहे, हिने तर थंडीच जात नाहीये। अरे जी थंडी आगीने जात नाहीये ती गोधडीने कशी काय जाईल? रोज दुकान उघडून तुम्ही कुणाची वाट बघता? थंडीने सर्वांना आजारी करून टाकले। लोक वैद्य भुवनची औषध खातील की तुमचं धान्य? अरे पायी पायी जोडून हे सगळे ऋतू मला बर्बाद करून सोडणार आहेत। या थंडीने तर माझी अवस्था खराब केली आहे, इतक्या लोकांसाठी औषध कुठून बनवू? उद्या या। एक तर एवढी थंडी आणि त्यावर औषध सुद्धा नाही। अरे देवा वाचव रे बाबा। मशीत देवाला समजलं की इथे त्यांची डाळ शिजणार नाही आहे आणि पाळी सगळ्यात छोट्या वायुदेवाची आहे। बघितलं दादा तुम्ही, तुमची गरज कुणालाच नाहीये विजयनगर वासियांनो, आता माझी पाळी। काय सुंदर हवाय, काय वातावरण आहे धुऊन धुऊन, आज तर कपडे धुवायला मजा येईल। अरे नाही माझे कपडे धुऊन धुऊन, माझे कपडे। अरे काय होतंय, अरे
माझे झाड वाचवा, पायी पायी जोडून माझं धान्य, माझं दुकान। अरे मोहन एकटा कुठे चाललाय, मी पण येतो तुझ्या सोबत। वायुदेवाच्या येण्याने सुद्धा विजयनगरवासी खुश नाही झाले। लोकांनी या नव्या संकटापुढे सुद्धा हात जोडले। गुरुजी आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा, असं कधीच झालं नाही जे केल्या गाई दिवसात घडतंय। वातावरणानं हालत फार खराब करून ठेवली आहे पायी पायी जोडून। माझं पण खूप नुकसान झालं गुरुजी। असं दिसतंय की ऋतूंचे देवता आपापसात भांडताय। देवता म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे, त्यांच्या भांडणात नुकसान आमचं होत आहे। भांडण नेहमी स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी होतात। जर त्यांना हे समजलं की लोकांना त्यांचं एकमेकांपेक्षा श्रेष्ठ असणं नाही, उलट एकमेकांसोबत असणं पसंत आहे, तर ही भांडणच संपून जातील। गुरुजींचं बोलणं ऐकून चारही देवांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली। ते योग्यही होतं, पावसाची मजा उन्हाळ्यानंतरच येते। जशी थंडीची पावसासोबत आहे, वारा उन्हाळ्यात वाहिला तर आराम देतो, पावसाळ्यात ढगांना पसरवतो म्हणजे सगळीकडे समान पाऊस पडेल आणि त्यानंतर वातावरणाचा क्रम कधीच बदलला नाही। If you like this video, subscribe to our channel, Murti Media.